उशारा करू. परफेक्ट परफेक्ट ऑपरेटर पाहिजे बघा असा. हा हे उशारा मागे मागे येऊ द्या. ए परसो आपलं स्कूटी काढ, स्कूटी काढ बाजूला. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय साठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस दक्षिण विधानसभा सरचिटणीस. आपल्या कलेक्टर ऑफिसमधला जो टॉवर होता, ज्याला आपण स्टँडबाजी टॉवर, आंदोलन टॉवर जे म्हणत होतो, ते आज पूर्णरित्या खाली पाडण्यात आलेलं आहे. तर आपले जाधव साहेब इलेक्ट्रिकल, कुठला तुमचं, जिजाऊ कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल जिजाऊ कॉन्ट्रॅक्टर जाधव साहेब, आणि तसेच जे आपले पीडब्ल्यूडी जे आहेत मामा कर्मचारी जे आहेत, ते शनिवारपासून हे काम चाललं होतं. तर ते शनिवारपासून ह्या कामासाठी लक्षपूर्वक काम व्हायला पाहिजे, कोणाला इजा होऊ नये या कामामध्ये, कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये, त्यामुळे ते तिथं सतत कार्यरत होते. आणि त्या जे जाधव साहेबांनी जे काम केलेलं आहे ते खरंच एक म्हणजे कौतुकाने काम आहे, की कुठल्याही प्रकारची हानी नाही होत. आता कलेक्टर ऑफिसमधले वर्दळ असते, लोकांचं येणं जाणं असतं, गाड्यांचं हे असतं, तर एकालाही काय नाही इजा होता. आणि तसंच कलेक्टर ऑफिसमध्ये जो आपल्या भारत देशाचा जो झेंडा आहे, आपला जे ध्वज आहे, त्यालासुद्धा कुठल्याही प्रकारची हानी न होता जे कार्य झालेलं आहे ते खूपच कौतुकास्पद कार्य झालेलं आहे टॉवर पाडायचं. आणि ह्याच्या पुढं कुठल्याही प्रकारचं म्हणजे आता स्टंटबाजी म्हणा, कोणाच्या जीवीला हानी म्हणा, या टॉवरवर चढून या अशा प्रकारचं कुठलंही काम होणार नाही. मी स्वतः शनिवारपासून इथे थांबून या कामाची पाहणी करत होतो आणि आज ते काम झालेलं आहे हे. तर मी जाधव साहेबांना विनंती करतो, त्यांचे दोन शब्द त्यांचे बोलून मनोगत सांगावं. नमस्कार साहेब, आमचे मित्र अक्षय साठे साहेबांच्या आशीर्वादाने कंटिन्यू इथं फॉलोअप घेऊन त्यांनी मला वेगवेगळ्या टीम दिल्या, वेगवेगळे म्हणजे सेफ्टी संदर्भात बेल्ट वापरायची, कॅप वापरायची, वरून मटेरियल पडते, काय तर होते, पब्लिक फेस आहे, त्यांनी कंटिन्यू मदत केली. आणि PWD च्या आमचे मामा यांच्या म्हणजे फॉलोअपमुळं सकाळी 7 ते 7:30 ड्युटी यांनी आयुष्यात कवा केली नसेल, पण इथं पब्लिक प्लेस असल्यामुळे, धोकादायक असल्यामुळे कोणत्याही माणसाला इजा न होता, सगळ्यात आपल्या राष्ट्रीय ध्वज झेंड्यालाही काही न होता, त्याच्यासाठी त्यांनी मदत केली. आणि एवढ्या आमच्या सगळ्याच्या टीममुळे आम्ही काम करू शकलो, एवढेच सर्वांचे टीमचे आभार. दुपारच्या पत्री जात